नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण कोटकर. आजच्या या सेशनमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 1 मध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. सो ह्या सेशनमध्ये आपण सिलेबस कमी झाला आहे की वाढला आहे, किंवा स्ट्रक्चर काय चेंज झाले, सिस्टीम काय चेंज झाली का, आणि त्यानंतर आपण चर्चा करूयात की आपल्याला बदललेल्या सिलेबसनुसार कुठल्या प्रकारचे सोर्सेस आपल्याला वापरायला लागतील, राईट. सो साधारण ह्या अँगलने आपल्या ह्या काही पुढच्या काही मिनिटांमध्ये आपली अशी चर्चा असेल, राईट. सो GS1 मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की मुख्यतः 3 सब्जेक्ट आपण कन्सिडर करतो. एक आहे हिस्ट्री, दुसरा आहे ज्योग्राफी आणि तिसरा आहे ऍग्रिकल्चर. साधारण हे 3 सेक्शन्स आपण जनरल स्टडीज 1 मध्ये कन्सिडर करतो. मुख्य परीक्षेचा हा जो पहिला पेपर आहे, बऱ्याचदा मुलांकडून एक चूक नाही म्हणू शकत पण स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून बऱ्याचदा जनरल स्टडीज 1 कडे दुर्लक्ष होतं, त्यातही हिस्ट्रीकडे फारसं लक्ष कोणाचं नसतं. आणि आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहीतच असते की जनरली जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करतो तेव्हा मोस्ट ऑफ द स्टुडंट स्टार्ट्स विथ हिस्ट्री, इतिहासाच्या अभ्यासाने सुरुवात करतात. आणि जेव्हा जसं जसं स्पर्धा परीक्षेत पुढे पुढे जातो तसं तसं इतिहास सोडून बाकी विषय ऑटोमॅटिकली आपल्या प्रायोरिटीजमध्ये वर येतात, राईट. आणि मग जेव्हा जोपर्यंत मुख्य परीक्षेला लोक जातात तोपर्यंत इतिहासाकडे दुर्लक्ष झालेलं असतं. सो ह्या गोष्टींवरती तोडगा काय काढायला पाहिजे आपण, किंवा याच्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी म्हणून काय असायला पाहिजे, तर ह्या काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम जे काही सिलेबसमध्ये बदल झालेले आहेत GS1च्या बाबतीत जर म्हटलं तर पर्टिक्युलरली हिस्ट्री आणि ज्योग्राफीमध्ये जास्त काही मेजर चेंजेस झालेले नाही आहेत. कमी झालेला नाही आहे सिलेबस थोडासा वाढलेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिस्टमॅटिक आता पेपर आपल्याला पूर्णपणे दिसतो. ठीक आहे, आधी 2 पानांचा सिलेबस होता, आता त्यांनी 4 पानांचा आपल्याला सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, मग निश्चितच काहीतरी त्यांनी व्यवस्थित सिस्टीम बसवलेली असणार आहे. पर्टिक्युलरली समजा हिस्ट्रीच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर आधी 9 मुद्दे होते, 1.9 पर्यंत होता, आता 1.13 पर्यंत जे चेंजेस आहेत ते झालेले आहेत. ठीक आहे, सो आपण एक एक चेंज जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आणि समाधानाची गोष्ट म्हणजे त्यातल्या त्यात इतिहासाचा जो पूर्वीचा जो सिलेबस होता त्या पूर्वीच्या सिलेबसमध्ये एक आपल्याला एक ज्याला म्हणतो की विस्कळीतपणा दिसून यायचा. क्रोनॉलॉजीनुसार इतिहास आपल्याला दिसत नव्हता सिलेबसमध्ये, म्हणजे ज्याला आपण कालानुक्रम म्हणतो. ठीक आहे, तर हा बऱ्यापैकी आपल्याला आता दिसतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या सिलेबसमध्ये जो इतिहासाचा 1.1 हा जो मुद्दा होता, राईट, 1.1 या 1.1 मध्ये काय होतं पूर्वीच्या सिलेबसमध्ये 1857 रिवॉल्ट आपल्याला दिसतो होता, राईट. आणि मग 1.2 जो होता सिलेबसचा पॉईंट त्याच्यामध्ये दिलं होतं की एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश राज, म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना, हा 2 नंबरला मुद्दा होता. आणि त्याच्या आधी 1857 उठाव आपल्याला दिसून येत होता, जे की क्रोनॉलॉजीच्या दृष्टीने जर बघितलं क्रोनॉलॉजीच्या दृष्टीने ही गोष्ट विस्कळीत आपल्याला दिसून येते. सो त्याच्या सिलेबसमध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. ठीक आहे, सो आपण एक एक करून सिलेबसमध्ये झालेले जे काय बदल आहेत ते बघूयात आपण. सो बघा, पेपर 1 आपल्याला माहिती आहे, इट इज अ पेपर ऑफ जनरल स्टडीज 1 पार्ट 1 आहे हा. हा मुख्य परीक्षेचा पहिला पेपर आहे. टायटल आपल्याला जे दिलेलं आहे हिस्ट्री आणि ज्योग्राफी, हे टायटल आताही आहे आणि पूर्वीच्या सिलेबसमध्ये आहे. माझ्याकडे पूर्वीचा देखील सिलेबस आहे आणि आता बदललेला सिलेबस देखील इथे आपल्याकडे आहे. टोटल मार्क चेंज झालेले नाही आहेत आणि 2 तासाचा वेळ जो आहे तो 2 तासाचाच असणार आहे. पेपरचं स्वरूप ऑब्जेक्टिव्ह आहे, स्टँडर्ड डिग्री आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेले नाही. इन्स्ट्रक्शन्स बघा, पेपरचे इन्स्ट्रक्शन्स बघा, आणि यातही आपल्याला कुठला बदल झालेला दिसत नाही. द नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन इन द पेपर विल बी सच दॅट अ वेल एज्युकेटेड पर्सन, हा शब्द महत्त्वाचा आहे बघा, अ वेल एज्युकेटेड पर्सन, म्हणजे एक ज्याला म्हणतं की एक सुज्ञान व्यक्ती किंवा एक व्यवस्थित शिक्षण झालेल्या व्यक्ती विल बी एबल टू आन्सर विदाउट एनी स्पेशलाइज्ड स्टडी. तुम्हाला ह्या पेपरमध्ये स्पेशलाइज्ड स्टडीची गरज नाही आहे. विदाऊट एनी स्पेशलाइज्ड स्टडी त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा वेल एज्युकेटेड पर्सन ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून याचे आन्सर्स करू शकतो. कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस ऑफ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट, जनरल अवेअरनेस आपल्याला चेक करायचा आहे. आणि त्यामुळे बघा, जे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते प्रश्न बऱ्याचदा इतिहासामध्ये ही गल्लत लोकांकडून होते की इतिहासाचे प्रश्न फार अवघड आहेत आणि त्याचा सोर्स आपल्याला कळत नाही आहे, कुठून येत आहेत प्रश्न. पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं की वेल एज्युकेटेड पर्सन आणि ज्याच्याकडे अवेअरनेस आहे, सो आपण त्यांना एक्सपेक्टेड गोष्टी ज्या आहेत की
आपल्याकडून इलिमिनेशनचे मेथड असेल म्हणा, कॉमन सेन्स असेल आपलं, काही लॉजिक असेल, तर त्याचा वापर करून आपल्याला उत्तरांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. अल्टिमेटली त्यांना जे ऑफिसर्स पाहिजे, ऑफिसर्स हा डिसिजन मेकिंग करणारा असला पाहिजे, कमीत कमी रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा असला पाहिजे. सो सिलॅबसमधून आणि परीक्षेच्या पॅटर्नमधून त्यांना हेच अपेक्षित असतं. दुसरा मुद्दा काय, इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम कॅन्डिडेट टू स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट अँड हॅपनिंग पर्टेनिंग टू द सब्जेक्ट टॉपिक्स, राईट. बट हिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला जास्त दिसत नाही, फार कमी गोष्टी हिस्ट्रीच्या करंट अफेअरमधून मध्ये हिस्ट्रीच्या फार कमी गोष्टी आपल्याला दिसतात, राईट. सो इथे पर्टिक्युलर GS1 हा कमी रिलेव्हन्सचा हा मुद्दा आहे. जसं की तुम्ही इकॉनॉमिक्सचा जर पेपर बघितला, इवन थोडाफार पॉलिटिक्सचा जर पेपर बघितला, तर त्याच्यामध्ये लेटेस्ट आणि करंट ज्या हॅपनिंग आहे त्याच्या त्याला बऱ्यापैकी इम्पॉर्टन्स असणार आहे, ठीक आहे. सो पूर्वीच्या सिलॅबसमध्ये जो 2016 रिवाईज सिलॅबस होता, 2016 सिलॅबसचा आपण जर टायटल आणि हेडिंग जर बघितलं तर सेम आहे बघा, जनरल स्टडीज हिस्ट्री अँड ज्योग्राफी, आणि दोन पॉईंट दिलेले आहेत की अ वेल एज्युकेटेड पर्सन आपल्याला वन पहिल्या मुद्द्यामध्ये दिसतोय तो शब्द वेल एज्युकेटेड पर्सन, अँड कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सेम आहेत, राईट. आता आपण बघूयात हा 2016 सिलॅबस आहे, मी जो आपण तुम्हाला दाखवतोय हा 2016 सिलॅबस आहे, आणि आता आपण बघूयात की 2020 सिलॅबस कसा आहे आणि याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का, ठीक आहे. सो आपण हिस्ट्रीपासून स्टार्ट करूयात. हिस्ट्रीचा 1.1 जो टॉपिक आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, ब्रिटिश राजसत्तेची भारतामध्ये झालेली स्थापना, मग यामध्ये कुठले मुद्दे दिले बघा, अरायव्हल ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. आता इथे हा पर्टिक्युलरली हा मुद्दा जो आहे तो आपल्याला नवीन झालेला आहे, अरायव्हल ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. जुना जर सिलेबस आपण जर बघितला तर 1.1 जो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया पर्टिक्युलरली महाराष्ट्र जो आहे तो होता, आणि 1.2 एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, आणि आता नवीन सिलेबसमध्ये आपला जो सुरुवात जी आहे ती एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, म्हणजे आपल्याला चेंज झालेला दिसतोय. जो पहिला 2 मुद्दा होता तो आता 1 आलेला आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये जे एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया जो आहे त्याच्यामध्ये पॉईंट्स बघा, वॉर अगेन्स्ट मेजर इंडियन पॉवर, म्हणजे भारतातल्या ज्या मुख्य राजसत्ता आहे त्यांच्या विरुद्ध झालेली इंग्रजांची युद्ध, पॉलिसी ऑफ सबसिडियरी अलायन्स, ज्याला आपण वेलेस्लीचा जो सिद्धांत म्हणतो आपण, राईट, तैनाती फौजेचा सिद्धांत तो आहे, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आहे, खालसा धोरण आहे, स्ट्रक्चर ऑफ ब्रिटिश राज अप टू 1857 हे मुद्दे आहेत. तर यामध्ये आपल्याला एक मुद्दा इथे एक्स्ट्रा वाढलेला दिसतो, दॅट इज हा पहिलाच मुद्दा, अरायव्हल ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. पूर्वी सिलेबसमध्ये हा मुद्दा नव्हता. बाकी जे पॉईंट्स आहेत, वॉर अगेन्स्ट मेजर इंडियन पॉवर हा पूर्वीचाच आहे, त्यानंतर पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्स आहे पूर्वीचा आहे, डॉक्टर ऑफ लॅब्स आहे, स्ट्रक्चर ऑफ ब्रिटिश राज अप टू 1857 हे मुद्दे जे आहे उरले हे पूर्वीचे आहेत. मग याच्यामध्ये वाढला कुठला, अरायव्हल ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इन इंडिया. आता याच्यामध्ये बघा, ह्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी आपल्याला ग्रोवरचं जे पुस्तक आहे ते कामाला येतं. मी पर्टिक्युलर टॉपिकसाठी सांगेल आणि जनरलसाठी सांगेल. ग्रोवरचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये एक्सटेन्सिव्हली याला कव्हरेज दिलेले आहे, जे मुख्य युद्ध जे झाले आहेत, फॉर एक्झाम्पल अँग्लो मराठा वॉर्स असतील, अँग्लो फ्रेंच वॉर्स असतील, ज्याला कर्नाटक वॉर्स असं म्हटलं जातं, कर्नाटकची युद्ध, राईट. आजचा कर्नाटक राज्य नाही आहे, आजच्या तमिळनाडूचा जो भाग आहे, तमिळनाडू आणि आंध्राचा जो किनारपट्टीचा भाग आहे त्याला पूर्वी कर्नाटिक रिजन असं म्हटलं जायचं, कर्नाटिक भाग. मग तिथे इंग्रजांचे आणि फ्रेंचांचे जे युद्ध झाले त्याला अँग्लो फ्रेंच वॉर किंवा कर्नाटिक वॉर्स म्हणतात. त्यानंतर अँग्लो मैसूर वॉर आहेत, शिखांच्या विरुद्ध झालेले युद्ध आहेत. ही मुख्य युद्ध जी आहेत ती आपल्याला सिलॅबसला विचारलेली आहेत, राईट. टिपू सुलतानवरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, जो ग्रोवरमधलाच होता प्रश्न विचारलेला युद्धांच्या बाबतीतमध्ये. मग कॉर्नवॉलिसचं त्याच्यामध्ये काय काम होतं, मराठा युद्धांमध्ये हेस्टिंगचा कसा रोल होता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सेकंड मराठा वॉर जे आहे, सेकंड अँग्लो मराठा वॉर, ते स्टार्ट कशावरून झालं आहे किंवा कुठली व्यक्ती होती युद्ध सुरू होण्यामागे कारणीभूत, ह्या गोष्टी आपल्याला एकदा त्यांनी विचारलेल्या आहेत. सो ऑब्व्हियसली याच्यावरती आपल्याला परतही प्रश्न विचारतात. पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्स याच्यावरती दरवर्षी 100% प्रश्न असतो, आणि सोपी म्हणजे हा जो पॉईंट आहे हा छोटा पॉईंट आहे, पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्स आपल्याला ग्रोवरच्या पुस्तकामध्ये हा भेटतो, आणि कुठल्याही सर्वसाधारण पुस्तकामध्ये आपल्याला हा पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्सचा जो मुद्दा आहे तो आपल्याला मिळून जातो. आता बघा, MPSC प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती देखील आता हळूहळू बदलत चालली. म्हणजे पूर्वी पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्समध्ये ते आपल्याला जस्ट जनरल विचारलं जायचं की कुठलं राज्य जे आहे
निजामाचं पहिलं राज्य आहे का 1898 सॉरी 1798 मध्ये तैनाती फौज स्वीकारणारं, किंवा मग त्यानंतर हैदराबाद आहे का, वॉटएव्हर. आता ते काय करतात, त्याच्यात थोडंसं मागे मागे जाण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल, पॉलिसी ऑफ सबसिडियरी अलायन्स आहे, भारतात प्रथम कोणी वापरली? मग फ्रेंच जो सेनापती होता, गव्हर्नर जनरल भारतामध्ये, डुप्ले. मग डुप्लेने याचा काही वापर केला होता का? किंवा मग लॉर्ड वेलेस्ली आहे, मग लॉर्ड वेलेस्लीचं पर्सनल लाईफ साधारण त्या अँगलने जातात. किंवा मग त्याने कलकत्त्याला जे 1860 फोर्ट विल्यम कॉलेज सुरू केलं होतं, मग त्याचं काय झालं, का सुरू केलं होतं? आताच्या मेन्सला तो आहे, माझ्या मते प्रश्न होता, शक्यतो प्रश्न असेल तो. किंवा मग ते लंडनमध्ये त्याने कॉलेज जे आहे ते शिफ्ट केलं. सो वेलेस्ली जो आहे त्याच्यावरती प्रश्न विचारतो. म्हणजे बघा, 2013 पासून हा सिलेबस 2013-16 साधारण 20 सिलेबसचे मुद्दे तर तेच आहेत, पण त्याच्यामुळे थोडंसं मागे मागे जातात. बॅकग्राऊंडला जाण्याचं आता प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आणि अरायवल ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हे देखील आपल्याला इम्पॉर्टंट, आता हा मुद्दा आपल्याला झालेला आहे. मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं स्ट्रक्चर काय आहे? म्हणजे ही प्रायव्हेट शेअर होल्डरची कंपनी आहे, राईट? म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ह्या दोघांमध्ये बेसिक फरक काय? फ्रेंच ईस्ट इंडिज कंपनी जी आहे ती त्याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड कंपनी आहे. म्हणजे काय, राज्य पुरस्कृत ती एक व्यापारी कंपनी आहे. म्हणजे तिथल्या राजाचे मुख्य शेअर जे आहे ते जास्तीत जास्त शेअर राजाचे आहेत त्याच्यामध्ये. आणि ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, जी भारतामध्ये रूल करते, त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मुख्यतः प्रायव्हेट लोकांचे शेअर होल्डर शेअर्स जास्त आहे. त्याच्यामुळे ही कंपनी फक्त आणि फक्त व्यापार आणि प्रॉफिटच्या मागे लागलेली होती. आणि फ्रेंच ईस्ट इंडिज कंपनी राजाचे जास्त शेअर्स असल्यामुळे बाकी कंपनीच्या जे इथले जे भारतामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते प्रॉफिट म्हणा किंवा व्यापार म्हणा याच्यापेक्षा राजकीय गोष्टीमध्ये जास्त अडकलेले होते. कारण प्रॉफिट मेकिंग हा जो त्यांचा काय मोटिव्ह, प्रायमरी मोटिव्ह हा जास्त राहिला नव्हता. मग हे साधारण आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी जर विचारतात तर आपल्याला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी देखील विचारू शकतात, डच विचारू शकतात, किंवा आपल्याला क्रम देखील विचारू शकतात की सांगा भारतामध्ये ज्या कंपन्या आल्या, व्यापारी कंपन्या, मग त्यांचा क्रम सांगा. मग पहिली कुठली आली? मग पहिले आले पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर इंग्लिश आलेच, आणि लास्ट जे आहे ते फ्रेंच आलेत. फ्रेंच जे आहे ते सगळ्यात शेवटी भारतात आले. पण भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये सर्वप्रथम हस्तक्षेप करणारे हेच लोक होते, डुप्ले नावाचा जो फ्रेंच सेनानी जो होता फ्रेंचांचा, राईट? सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला विचारू शकतात, ठीक आहे. त्यानंतर 1.1 हा मुद्दा झाल्यानंतर आपल्याकडे आहे 1.2. 1.2 मध्ये 1.2 हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. आता बघा, हा जो मुद्दा आहे 1.2 हा पूर्वी 1.1 मध्ये होता. बघा इथे दिसतंय हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1858 ते 1857, पर्टिक्युलरली महाराष्ट्र. मग याच्यामध्ये काय पॉईंट होते, हा पूर्वीचा सिलेबस आहे 2016 इंट्रोडक्शन ऑफ मॉडर्न एज्युकेशन, आधुनिक शिक्षणाची जी भारतामध्ये ओळख आहे ती, प्रेस आहे, रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ, इंडस्ट्रीज, लँड रिफॉर्म, सोशो रिलिजियस रिफॉर्म्स, इट्स इम्पॅक्ट ऑन सोसायटी. आताच्या याच्यामध्ये काय बदल झालेले दिसतात का आपल्याला, साधारण बघूयात आपण. इंट्रोडक्शन ऑफ मॉडर्न एज्युकेशन हे तर आहे, हा पूर्वीचाच मुद्दा आहे. त्यानंतर प्रेस आहे, जे मुद्रण आहे ते आहे, रेल्वे आहे, पोस्ट आहे, टेलिग्राफ, राईट, इंडस्ट्रीज देखील आहे. आता याच्यामध्ये वाढलेला मुद्दा कुठला दिसतो का, लँड रिफॉर्म. लँड रिफॉर्म जे आहे ते आपल्याला वाढलेले दिसतात, म्हणजे जमीन सुधारणा. आता याच्यामध्ये लँड रिफॉर्ममध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण नाही, कारण बऱ्याच लोकांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करता आणि नवीन सिलेबसमध्ये काय बदल झालेले आहेत, तर एक कन्फ्युजनचा धोका असा असतो. बऱ्याच लोकांनी, मी एक व्हिडिओ असा बघितला होता मी, की लँड रिफॉर्मच्या नावाखाली जे आहे, लँड रिफॉर्म जो इथे जो शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जे काही लँड रिफॉर्म केले, जमीन सुधारणा केल्या, म्हणजे आपण जमीनदारी कायदा नष्ट केला आणि जे सगळे कुळ कायदे आणले गेले, लँड सिलिंगचे कायदे आणले गेले राज्यवाईज, आणि मग ते भू ग्रामदान असेल, भूदान मुवमेंट जे असतील, सो त्या सिलेबसमध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत काही लोकांनी. बट इथे लँड रिफॉर्म जर आपण म्हटलं तर मॉडर्न इंडियाच्या संदर्भात आहे, आणि पर्टिक्युलरली 1.2 आहे, म्हणजे आपल्याला बिफोर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यापूर्वीच्या लँड रिफॉर्म्सच्या बद्दल आपल्याला इथे चर्चा करायची. मग याच्यामध्ये जमीन सुधारणामध्ये काय येणार आहे, आपल्याला जी कायमधारा पद्धती आहे, म्हणजे महसुलाच्या ज्या पद्धती आहे त्या इथे आपल्याला एक्सपेक्टेड आहे, कायमधारा पद्धती असेल. त्यानंतर जे आहे महालवारी पद्धत होती, महालवारी पद्धत आहे, आणि त्यानंतर आपल्याकडे जे आहे ती महालवारी नॉर्थ इंडियामध्ये, कायमधारा जी आहे बंगालमध्ये, आणि आपल्याकडे मद्रासमध्ये, मद्रास आणि बॉम्बेमध्ये असलेली पद्धत, रयतवारी पद्धत, रयतवारी.
सो ह्या ज्या लँड रिफॉर्मच्या ज्या मेथड्स आहेत ह्या आपल्याला त्यांनी विचारलेल्या इथं, राईट? लँड रिफॉर्मच्या मेथड्स किंवा लँड रिफॉर्म कुठल्या कुठल्या पद्धतीचे आपल्याला इथे झालेले दिसतात, ठीक आहे? सो हा 1.2 मुद्दा आहे. अगेन याच्यासाठी ग्रोवरचं पुस्तक हे चांगलंच आहे. आणि याच्यामध्ये बघा, सोशो रिलिजियस रिफॉर्म अँड देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी हा देखील मुद्दा आपल्याला पूर्वीच्या सिलेबसमधला दिसतो, राईट? आता सोशो रिलिजियस रिफॉर्म जे आहे ना, की इथे करण्यापेक्षा ह्या रेनेसान्स एरा जो आहे 1.3 जो आहे त्याच्यामध्ये आपण केलेले आपल्याला चांगले पडतील, ठीक आहे? सो आपण बघूयात की ते कशा पद्धतीनं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे त्यांनी आता नवीन शब्द वापरलेला रेनेसा, किंवा आपण बोलताना किंवा उच्चार करताना किंवा वाचताना त्याला रेनेसान्स असं म्हणतो, बट इट इज रेनेसॉ, फ्रेंच वर्ड आहे हा. रेनेसॉ म्हणजे प्रबोधन, किंवा त्याला जेव्हा म्हणतो की पुनर्जीवन ज्याला असं म्हटलं जातं. पूर्वीच्या सिलेबसमध्ये जर आपण बघितलं 1.3 काय आहे, सोशो कल्चरल चेंजेस म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन किंवा बदल जे आहे ते होतं. आता इथे चेंजेस होतं आणि इथं रेनेसान्स एरा आपल्याला पर्टिक्युलरली दिला आहे. रेनेसा ही फार मोठी गोष्ट आहे, युरोपात घडलेली गोष्ट आहे. प्रबोधन काळ जे युरोपात सुरू झालेलं आहे, भारतात काही प्रमाणात आपल्याला रेनेसा दिसतो. 100% रेनेसा भारतामध्ये नाही आहे. रेनेसा म्हणजे काय असतं? प्रबोधन म्हणजे जुन्या गोष्टींना पुनरुज्जीवित करायचं, म्हणजे तुमच्याकडे जे जुनं कल्चर आहे त्याला पुनरुज्जीवित करायचं. त्याचबरोबर ह्युमॅनिझम येतो म्हणजे मानवतावाद येतो, रॅशनॅलिझम येतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बुद्धी प्रामाण्यवाद येतो, आणि तर्क आहे, लॉजिक आहे ह्या गोष्टींचा, सायन्स आहे ह्या गोष्टींचा समाज जीवनावरती जास्त पगडा जेव्हा पडतो तेव्हा त्याला रेनेसॉ असं आपण म्हणतो. सो रेनेसॉ एरा जो आहे तो आपल्याला दिसतो. आता हा रेनेसॉ जो आहे तो युरोपमध्ये सुरुवात होते, ह्याची युरोपातून याची सुरुवात जर आहे, युरोपातून जर सुरुवात असेल तर मग त्याचा संदर्भ भारतामध्ये दिला आहे. याचा अर्थ काय? आपल्याला बेसिकली रेनेसॉ काय होता तो माहीत पाहिजे युरोपमधला. आय थिंक 8वीच्या पुस्तकामध्ये प्रबोधन युगाबद्दल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग युरोपातला रेनेसॉ आपल्याला माहीत आहे आणि मग भारतातला रेनेसॉ, त्याच्याशी आपल्याला लिंक ज्या आहे त्या द्याव्या लागतील, कनेक्ट करावं लागेल. त्यातही फॉर एक्झाम्पल रेनेसॉमध्ये 4-5 ज्या गोष्टी महत्त्वाच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्सला इम्पॉर्टन्स आहे, सायन्स. मग भारतामध्ये सायन्स कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलं हे आपल्याला माहीत पाहिजे. मग याच्यामध्ये सोशल आणि कल्चरल चेंजेस दिलेले आहेत. मग पहिला हे जे बाकीचे मुद्दे आहेत हे सेम आता ठेवलेले आपल्याला दिसून येतात, ठीक आहे? म्हणजे बाकीच्या मुद्द्यांमध्ये काय दिसते आपल्याला की कॉन्टॅक्ट विथ ख्रिश्चन मिशनरीज, भारतामध्ये जे ख्रिश्चन मिशनरी येतात त्यांच्याशी झालेला भारतीयांचा संपर्क असेल ते आपल्याला त्यांनी दिलेले. त्यानंतर रोल ऑफ इंग्लिश एज्युकेशन, बघा इथे पहिल्यांदा आपल्याला दिलं होतं की मॉडर्न एज्युकेशन आणि इथे दिले रोल ऑफ इंग्लिश एज्युकेशन, ऑलमोस्ट सेम पॉईंट आहेत. ग्रोअरमध्ये छानपैकी कव्हर केलेलं आहे. एज्युकेशन तुम्हाला पॉलिटिक्सच्या पेपरमध्ये वापरता येतं आणि HRDच्या पेपरमध्येही आपल्याला एज्युकेशन आहे. हिस्ट्रीमध्ये देखील एज्युकेशन आपल्याला दिसतं. द रोल ऑफ एज्युकेशन अँड प्रेस आपल्याला दिसतात की सामाजिक बदलांमध्ये शिक्षण आणि हे न्यूजपेपर जे आहेत त्यांचा काय रोल राहिलेला आहे. त्यानंतर ऑफिशियल सोशो रिफॉर्म मेजर्स 1828 ते 1857, ऑफिशियल म्हणजे काय? जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे अधिकृतपणे सरकारने केलेले जे काही सामाजिक सुधारणा आहेत ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1828 का दिलेलं आहे, कारण 1829 आपल्याला इकडे भारतामध्ये सतीबंदीचा कायदा आहे 1829, राईट? आणि 1856 विधवा विवाहाचा कायदा आहे, विडो री मॅरेजेस, आणि 1857 सती प्रोहिबिशन ऍक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये झालेले काही जे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 1843 कायदा असेल आपला, स्लेवरी अबोल्युशनचा असेल, तर ह्या सगळ्या कायद्यांची आपल्याला इथे चर्चा करावी लागते, ठीक आहे? सो हे पूर्वीच्या सिलेबसमध्ये होतं. त्यानंतर आपल्याला दिसतंय सोशो रिलिजियस मुवमेंट जे आहेत भारतामधल्या, पर्टिक्युलरली सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट, याच्यामध्ये सुरुवात होते ब्राह्मण समाजाने, प्रार्थना समाज, सत्यशोधक, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी पूर्वी नव्हतं हे ॲड केलेलं आहे. आणि याचा सर्वात चांगला जो आपल्याला सोर्स आहे तो ग्रोवर आहे. आता इथे सत्यशोधक इथे आहे आणि समाज सुधारकांमध्ये सत्यशोधक समाज आपल्याला परत एकदा दिसतो. म्हणून पर्टिक्युलरली सत्यशोधक समाज करताना नुसता ग्रोवरमधून केला तरी चालेल. आणि महात्मा फुलेंचं जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपण एखादं गाठाळ सरांचं पुस्तक असेल किंवा अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल तर ते आपण रेफरन्सला यूज करू शकतो. थिओसॉफिकल सोसायटी ग्रोवरमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, किंवा कुठल्याही तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. ॲनी बेझंट असतील आणि त्यांचं त्याच्या रिलेटेड मद्रासजवळचे जे कार्य आहे ते थिओसॉफिकल सोसायटीमध्ये. नंतरचा मुद्दा जो आहे बघा, इथे ह्या हिंदू रिफॉर्म मुवमेंट वेगळ्या केल्यात आणि मुस्लिम, डिप्रेस क्लास मिशन, नॉन ब्राह्मण मुवमेंट, जस्टिस पार्टी ह्या थोड्याशा आपल्याला वेगळ्या दिसतात. इवन सिक्स आहे, राईट? हा पूर्ण सिलेबस जसा तसा इथे कॅरी ऑन केलेला आहे. डिप्रेस क्लास मिशन असेल, नॉन ब्राह्मण मुवमेंटवरती बऱ्याचदा प्रश्न आपल्याला दिसतात. शीख आणि मुस्लिम, आता याच्यामध्ये देखील ग्रोवरचं जे पुस्तक आहे हे आपल्याला बऱ्यापैकी कामाला येतं.
ठीक आहे. सो आपण रेनेसॉ एरा जो आहे तो बघितला. पर्टिक्युलरली याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आपल्याला अशी आहे की नुसतं भारतीय समाज सुधारणा करून आपल्याला चालणार नाही, म्हणजे रेनेसॉ म्हणजे काय होता ॲटलीस्ट बेसिक्स तरी आपल्याला त्या रेनेसॉचे माहीत पाहिजे. नंतरचा जो 1.4 जो मुद्दा आहे, इंडियन इकॉनॉमी अंडर कोलोनियल रूल, हा एक आता नवीन आपल्याला मुद्दा दिसतोय. याचे पॉईंट जे आधी इतरत्र विखुरलेले होते आता त्या सगळ्यांना एकत्र केलेले आहे. मग मर्केंटाईल फेज काय आहे, खूप इम्पॉर्टंट आणि बेसिक गोष्ट आहे मर्केंटाईल फेज, म्हणजे ज्याला व्यापारवाद म्हणतो, वाणिज्यवाद म्हणतो किंवा संरक्षित व्यापार म्हणतो, मुक्त व्यापाराच्या विरुद्ध असलेली ही कन्सेप्ट आहे, म्हणजे त्याच्या विरोधात असलेली मर्केंटाईल फेज आहे. मर्केंटाईल फेज म्हणजे जास्तीत जास्त व्यापार जो आहे तो रिस्ट्रिक्टेड असला पाहिजे, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात गुड्स जाताना याच्यावरती मोठ्या प्रमाणात ड्युटीज म्हणजे कर वगैरे लावा आणि व्यापाराला अडचणी तयार करा, जेणेकरून फक्त तुमच्या देशामध्ये पैसा येईल, देशातला पैसा बाहेर जाणार नाही. आणि नंतर आधुनिक मॉडर्न इकॉनॉमिक्समध्ये जे आहे ते आपल्याला नंतर बदल झालेले दिसतात. कसे बदल झालेले दिसतात, आधुनिक इकॉनॉमिक्समध्ये किंवा मॉडर्न इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला फ्री ट्रेडचा जास्त बोलबाला दिसतो. त्यानंतर ड्रेन ऑफ वेल्थ आहे, दादाभाई नौरोजी आणि ह्या सगळ्या मंडळींनी मांडलेली थिअरी आणि त्याच्या आधारे आर्थिक राष्ट्रवाद जो आहे त्यांनी तयार केला. मग त्याच्यामध्ये रानडे होते, आरपी दत्त होते, रानडेंचे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी जे आहे ते सगळं, डी इंडस्ट्रियलायझेशन आहे, त्यानंतर डिक्लाईन ऑफ इंडियन हँडीक्राफ्ट आहे, भारतीय कुटीर उद्योग जे आहेत किंवा हस्तउद्योग आहे त्यांचा नाश कसा होत गेला, भारताची शेती जी आहे ती व्यापारी कशी बनली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मॉडर्न इंडस्ट्री आहे त्याला दिलेला आहे. इंटर ब्रिटिश फायनान्शियल कॅपिटल म्हणजे वित्त भांडवलाचा आपल्याला भारतामध्ये झालेला शिरकाव दिसतो. त्याच्यानंतर टिळक स्वराज फंड आणि गोखलेंचं कॉन्ट्रीब्युशन. सो हे पॉईंट जे आहे ते ग्रोवरमध्ये 100% प्रश्न आला तर ग्रोवरमधून येईल, कारण ग्रोवरमध्ये याच्यावरती सेपरेट टॉपिक आपल्याला दिसतोय. ठीक आहे, सो ग्रोवर याच्यासाठी आपण व्यवस्थित वापरू शकतो 1.4. नाऊ नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपला 1.5, इमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनॅलिझम. हा पूर्वीही होता आपल्याला जर बघितला आपण, 1.5 इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ इंडियन नॅशनॅलिझम, आताही हा पॉईंट आपल्याला इथे 1.5 दिसतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्स्ट्रा गोष्टी कुठल्या दिसतात, रिव्होल्ट ऑफ 1857 आहे आपल्याला. ठीक आहे, आणि होम रूल मुवमेंटपर्यंत दिलेलं आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये जर म्हटलं 1.5 जर म्हटलं तर यामध्ये बघा शेवटला होम रूलच्या पुढे 2 दिसतात, लखनौ पॅक्ट अँड मॉन्टफोर्ट रिफॉर्म. आता ते नाही आहेत, आता काय दिलेलं आहे, डायरेक्ट होम रूल मुवमेंट दिले. आणि जे मोर्ले मिंटो रिफॉर्म आणि मॉन्टफोर्ट रिफॉर्म जे आहेत ते नंतरच्या आपल्या पॉईंटमध्ये, नंतर त्यांनी सिलेबसमध्ये ते त्याला जागा दिलेली आहे. इथे आपल्याला रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज दिसतोय, हा एक आपल्याला नवीन प्रकारचा मुद्दा म्हणता येईल. पूर्वीही होतं, ह्या पर्सनॅलिटी पूर्वी होते, पण आपल्याला इथे त्यांनी बसवून दिलेले आहे. आणि हे देखील ग्रोवरच्या पुस्तकामध्ये आपल्याला व्यवस्थित सगळ्या इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीविषयी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, सो 1.5 आपण बघितला. त्यानंतर 1.6 जो आहे, फेमस मुवमेंट अगेन्स्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट. आता हे टायटल जर बघितलं, 1.6 काय दिलं इथे, गांधीयन इरा दिलेला इथं. 1.6 जे आहे ते गांधीयन इरा दिलेलं आहे आणि याच्यामध्ये त्या फेमस मुवमेंट आहे. इथे तुम्हाला दिसेल की इंडियन फ्रीडम सोशलिस्ट पार्टी आहे, विमेन्स आहे, लेफ्टिस्ट मुवमेंट आहे, पीजंट मुवमेंट आहे. तर ह्या सगळ्या मुवमेंटला आता सेपरेट त्यांनी टायटल दिलेलं आहे, फेमस मुवमेंट ज्याला म्हटलं गेलेलं आहे अगेन्स्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट. मग याच्यामध्ये पीजंट म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या उठाव झाले आहेत किंवा आदिवासींचे जे उठाव झाले, मग म्युटिनस राघोजी भांगरे, राईट, आता हे नाव जे नवीन टाकलेले आहे उमाजी नाईक, पर्टिक्युलरली ही नाव आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. पूर्वी उमाजी नाईक असा उल्लेख नव्हता किंवा राघोजी भांगरे असा उल्लेख नव्हता, पण आता उमाजी नाईक आहे, राघोजी भांगरे आहे. राघोजी भांगरेंबद्दल तुम्हाला चांगली माहिती जे गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये मिळेल, उमाजी नाईक 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये देखील उमाजी नाईकांचा आपल्याला डेटा मिळून जाईल. आदिवासी मुवमेंट, आदिवासी आणि ट्रायबल बघा आता एकच आहे, पण ते उगाचच एक वाढवलेलं आहे. त्यानंतर रिव्होल्युशनरी मुवमेंट, याच्यामध्ये क्रांतिकारकांच्या मुवमेंट ज्या आहेत त्या, वासुदेव फडके यांच्यापासून अभिनव भारत आहे. आता पूर्वीचा जो सिलेबस होता याच्यामध्ये आपल्याला रिव्होल्युशनरी मुवमेंट असा सेपरेट पॉईंट नव्हता, म्हणजे क्रांतिकारकांच्या चळवळी हे कुठंतरी बसून दिलेलं होतं, म्हणजे 1.6 आपल्याला ते बसवावं लागत असायचं क्रांतिकारकांच्या चळवळी. आत्ता पर्टिक्युलरली त्यांनी आपल्याला सेपरेट मुद्दा दिलेला आहे, क्रांतिकारकांची चळवळ मोठी चळवळ आहे आणि वासुदेव फडक्यांपासून ही गोष्ट सुरू होते. मग सावरकरांचा अभिनव भारत आहे, सुरुवात जी झाली क्रांतिकारकांची बंगाल आणि पंजाबमधून, सुरुवात बंगालमध्ये नंतर पंजाबमध्ये शिफ्ट झालेलं आहे. मग त्याच्यानंतर बाहेरच्या देशामध्ये कशा प्रकारच्या ह्या रिव्होल्युशनरी मुवमेंट झालेल्या आहेत आणि आझाद हिंद सेना नेताजींची, राईट. सो ह्या मुवमेंट आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये देखील आपल्याला ग्रोवर सरांचं पुस्तक आहे किंवा तुम्ही गाठाळ सरांचं किंवा कठारे सरांचंही वापरू शकता पुस्तक. त्यानंतर 1.7 आपण बघूयात, 1.7 काय चेंजेस आपल्याला दिसतात. जो पूर्वी 1.6 होता तो 1.7 केलेला आहे आता. आता मुवमेंट अंडर गांधीयन एरा अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अप्रोच टू प्रॉब्लेम ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यतेच्या संदर्भात गांधीजींचा आणि बाबासाहेबांचा जो
बेसिक डिफरन्स आहे, ॲप्रोच आहे, तो आपल्याला इथे थोडासा चर्चा करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गांधींचं काय काय म्हणणं आहे आणि बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं जे राजकीयदृष्ट्या आपण बदल केले पाहिजे, गांधींचं म्हणणे की सामाजिकदृष्ट्या आपण जे बदल केले पाहिजे. मग गांधीजींची आयडिया काय रेजिस्टन्स ही, ती आपल्याला पूर्वीच्या सिलॅबसमध्ये ते गांधीयन मास मुवमेंट मग दिलेलं आहे की आपल्या नॉन कॉपरेशन असहकार चळवळ दिलेली आहे, सिव्हिल डिसोबिडियन्स दिले, फैजपूर काँग्रेस हे नवीन नवीन आपल्याला ॲड केलेलं आहे. फैजपूर सेशन जे झाले 1936, त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट. हे बऱ्याच पुस्तकामध्ये दिले, इग्नूमध्ये देखील याच्यावरती खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. फैजपूर सेशन जेव्हा आपल्याला स्पेसिफिक पॉईंट आपल्याला जेव्हा दिलेले आहेत, त्याच्यामुळे जेव्हा पॉईंट स्पेसिफिक असेल तेव्हा त्याच्या डेप्थपर्यंत जाणं आपलं ॲज अ स्टुडंट, ॲज अ ॲस्पिरंट आपलं काम आहे. मग इग्नूमध्ये फैजपूर सेशन एकदम डिटेलमध्ये आपल्याला मिळून जाते. इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, त्यानंतर क्विट इंडिया मुवमेंट आहे गांधींचं आणि रिमूवल ऑफ अनटचॅबिलिटी आहे, हे पूर्वीचंच आहे. आंबेडकरांचा अप्रोच दिलेला आहे त्यांनी अनटचॅबिलिटीविषयी काय आहे. मग त्याच्यानंतर जाती निर्मूलनासाठी काय काय मुवमेंट आहे आंबेडकरांच्या, मग त्यांचे अप्रोच काय आहे, बाकी अदर एफर्ट त्यांनी सांगितलेले आहे की अनटचॅबिलिटीच्या रिलेटेड अजून कोणी प्रयत्न केले असतील का. मग साऊथ इंडियामध्ये समजा पेरियार असतील किंवा ह्या संदर्भात आपल्याला गोष्टी इथे आहेत. आणि युनियनिस्ट पार्टी आणि कृषक प्रजा पार्टी ह्या इथे बसवलेल्या गोष्टी आहेत, ह्या यांचा आणि अनटचॅबिलिटीचा संबंध नाही आहे पण इथे आपल्याला बसवलेलं दिसतं. त्यानंतर वुमेन्स पार्टिसिपेशन पूर्वी होतं आताही आहे, आणि स्टेट पीपल मुवमेंट म्हणजे जे संस्थानं आहेत, संस्थानांमधल्या लोकांच्या ज्या काही चळवळी आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर 1.8 आपण जे आहे ते बघूयात. नॅशनल मुवमेंट, सॉरी 1.6 मध्ये, 1.6 मध्ये कम्युनिस्ट हे डिस्कस करायचं राहिलं. कम्युनिस्ट लेफ्टिस्ट मुवमेंट, द कम्युनिस्ट अँड इंडियन फ्रीडम स्ट्रगल, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, हे देखील पूर्वी होतं, आता फक्त त्यांनी काय केलं वेगळं थोडंसं त्याला स्वरूप दिलेलं आहे. कम्युनिस्ट कंसात लेफ्टिस्ट म्हटलेले, पूर्वीच्या सिलेबसमध्ये जर म्हटलं तर लेफ्टिस्ट आणि कम्युनिस्ट हे वेगळे वेगळे शब्द वापरले होते. जर तुम्ही बघितले ते बघा, 1.6 हा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये सेकंड लास्ट जी लाईन आहे त्याच्यामध्ये लेफ्टिस्ट मुवमेंट आपल्याला दिसते, राईट. आणि त्याच्यावरती इथे कुठेतरी तुम्हाला कम्युनिस्ट दिसेल, ठीक आहे. आता हे दोन वेगवेगळे शब्द जे आहेत ते ब्रॅकेटमध्ये आपल्याला त्यांनी टाकून दिलेले आहेत. त्यानंतर 1.8 जो आहे कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंट, हा पूर्णतः नवीन पॉईंट जो आपल्याला दिलेला आहे, आणि याचा अल्टिमेट सोर्स आहे तो ग्रोवर, ग्रोवर सरांचं जे पुस्तक आहे ग्रोवर, राईट. आधुनिक भारताचा इतिहास, कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट म्हणजे घटनात्मक विकास कसा होतोय, मग त्याच्यामध्ये सगळे कायदे पार्लमेंटचे, ब्रिटिश पार्लमेंटचे कायदे, 1813चा कायदा हा कसा लँडमार्क ठरला, 1813 नंतर 1833 मध्ये काय झालं, व्यापाराची मक्तेदारी काढून राजकीय कामं कशी त्यांच्याकडे ठेवली, तर ह्या गोष्टी. आणि याच्यावरती आपल्याला 101% याच्यावरती भरपूर प्रश्न दिसतील. आणि जो मग असे आपण डिस्कस केला मॉन्टफोर्ड रिफॉर्म आणि जो मुरलेमिंटो रिफॉर्म जो आहे तो आपल्याला इथे कव्हर केलेला दिसतो. आधी पूर्वी 1.5 मध्ये होता, आता तो 1.8 मध्ये आलेला आहे. त्यानंतर ग्रोथ ऑफ कम्युनलिझम अँड पार्टिशन ऑफ इंडिया, हा देखील आपल्याला मुद्दा जो आहे तो नवीन दिसतो. हा पूर्वी इतरत्र होता पण आता त्याला एक स्वरूप दिलेलं आहे. कम्युनलिझम म्हणजे जातीयतावाद किंवा सांप्रदायिकवाद, सांप्रदायिकवाद म्हणण्यापेक्षा संप्रदाय हा जो शब्द आहे तो चांगल्या अर्थाने वापरला जातो. पण तुम्ही जर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स जर बिपिन चंद्रांचं जर पुस्तक बघितलं आणि त्याची मराठी आवृत्ती के सागर पब्लिकेशनची जर बघितली तर त्यामध्ये त्यांनी शब्द सांप्रदायिकतावाद वापरलेला आहे. ॲक्च्युली जेव्हा कम्युनलिझम हा शब्द येतो निगेटिव्ह कनोटेशन वापरला जातो, संप्रदाय हा शब्द पॉझिटिव्ह कनोटेशनने वापरला जातो. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे जर आपण बघितलं तर तो पॉझिटिव्हली हा शब्द घेतला जातो. त्याच्यामुळे कम्युनलिझमला सांप्रदायिकतावाद म्हणण्यापेक्षा त्याला जातीयतावाद अधिक म्हणणं जे आहे ते आपल्याला संयुक्तिक असेल, ठीक आहे. अँड पार्टिशन ऑफ इंडिया, मग त्याच्यानंतर भारताची झालेली फाळणी जी आहे, मग द्विराष्ट्र सिद्धांत काय होता, लखनौच्या करारामध्ये काय झालं, टिळकांची भूमिका काय होती, आणि मुस्लिम लीगने त्यानंतर कसा रिस्पॉन्स दिला, आणि अल्टिमेटली हाऊ इट क्रिएटेड दी टू नेशन थिअरी, राईट. म्हणजे जिनांची जी टू नेशन थिअरी आहे, लाहोरचं सेशन जे झालं 1940 पाकिस्तान रिझोल्युशन नंतर, राईट. याच्यावरती आपल्याला मुख्य परीक्षेला प्रश्न विचारतात. एक एक पॉईंट जो आहे, फॉर एक्झाम्पल इकबाल असतील किंवा जिन्ना असतील, तर यांच्यावरती एक एका पर्सनॅलिटीवरती आपल्याला स्टडी जो आहे तो डेप्थमध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे. 1.9 1.10 जो आहे तो देखील आता नवीन आपल्याला दिसतोय. ट्रान्सपोर्ट पॉवर ट्रान्सफर होताना काय घडामोडी घडतात, आधी हे विखुरलेले पॉईंट आहेत आता एकत्र केलेले आहे. म्हणजे ऑगस्ट ऑफर 1940 आपल्या 1947 जो ब्रिटिश पार्लमेंटने जो कायदा केला आहे रिगार्डिंग द इंडियन इंडिपेंडन्स, तर त्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी झालेल्या आहेत, कॅबिनेट मिशन काय म्हणतंय, किंवा वेवेलचा प्लॅन काय आहे, बाल्कन प्लॅन काय आहे, फाळणीची योजना कोणी मांडली, 3 जूनचा प्लॅन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील 1.10 मध्ये, राईट. 1.10 नंतर 1.11
इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, आता इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स 1.7 होता आधी, जर बघितलं तुम्ही 1.7 इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स जो आहे तो 1.11 गेलेला आहे, जो आहे तो बनलेला आहे, ठीक आहे. आणि याचा सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात मस्त सोर्स जो आहे, छान सोर्स, NCERT 11वीचं NCERT, राईट. हे आफ्टर इंडिपेंडन्स इंडियामध्ये झालेले जे चेंजेस आहेत त्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये माहिती मिळते. सुरुवातीचे 2-3 वर्ष तरी ह्या NCERTमधूनच आपल्याला सगळ्याच्या सगळे प्रश्न त्यामध्ये दिसून येतात, ठीक आहे. सो NCERT हा चांगला सोर्स आहे. आणि 1.12 जो आहे तो पूर्वी 1.9 होता समाज सुधारकांचा, इथं जर बघितलं तुम्ही 1.8 होता, आता जो आहे तो 1.12 झालेला आहे. आणि याच्यामध्ये पूर्वी समाजसुधारक हे लिमिटेड होते, म्हणजे फार कमी होते, आता मोठी एक्सटेन्सिव्ह लिस्ट आपल्याला समाजसुधारकांची दिसते. आता याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काय आहे का? नाही, अजिबात नाही. कारण पूर्वीही याच्यावरती प्रश्न विचारले जायचे ह्या समाजसुधारकांवरती, कारण इथे जी नावं दिलेली त्याच्यामध्ये आता ॲडिशन झालेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं की समाजसुधारकांमध्ये गाठाळ सरांचं याच्यामध्ये पुस्तक जे आहे ते आपल्याला व्यवस्थित यूज करता येईल. गाठाळ सरांचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये नवीन का कुठले आपल्याला जे पूर्वीची नावं जी आहेत, फॉर एक्झाम्पल आता इथे राजर्षी शाहू आहे, हे पूर्वीचं नाव आहे. टिळकांचं नाव आहे पूर्वीचं आहे, म्हणजे पूर्वीच्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर बरेचसे म्हणजे बरेचसे नावं जे आपल्याला नवीन दिसतात, ठीक आहे. गोखलेंचं जे नाव आहे ते आधी होतं, मग तुकडोजी महाराज असतील इथे, राईट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, नाना पाटील असतील, लहुजी साळवे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांच्यावरती प्रश्न येत होते पण हे सिलेबसमध्ये आधी नव्हते, ठीक आहे. सो गाठाळ सरांचं पुस्तक आहे याच्यामध्ये आपल्याला ॲज अ चांगला सोर्स म्हणून ते वापरता येतं, ठीक आहे. आणि हिस्ट्रीचा सिलेबसचा शेवटचा जो मुद्दा जो आहे 1.13 कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र एन्शियंट टू मॉडर्न, ठीक आहे. आता याच्यामध्ये देखील एक नवीन त्यांनी गोष्ट आपल्याला टाकलेली आहे, म्हणजे पर्टिक्युलरली कान्हेरी एलिफंटा केव्ज जे आहे किंवा अजिंठा आणि वेरूळच्या ज्या केव्ज आहेत, लेण्या आहेत, त्या आपल्याला एक्स्ट्रामध्ये त्यांनी दिल्या. लोणारचा लेक आहे, लोणार सरोवर आणि फोर्ट्स, तो हा मुद्दा जो आहे हा नवीन टाकलेला आहे, राईट. आणि जर पर्टिक्युलर शब्द, स्पेसिफिक शब्द जर त्यांनी वापरले तर त्याच्याविषयी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि याच्यावरती आपल्याला 100% प्रश्न दिसणार. बाकीच्या सगळ्या पॉईंट टॉपिक जे आहेत ते आपल्याला पूर्वीचेच आहेत. आणि हा जो मुद्दा आहे हा फार वाईड स्कोपचा आहे, कारण प्राचीनपासून प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिकपर्यंत, आणि त्यातही व्हिज्युअल आर्ट असतील, आर्किटेक्चर असेल, ह्या पेंटिंग, स्कल्पचर आहे, फार मोठा याचा स्कोप आहे. भक्ती लिटरेचर त्यांनी विचारले, रुरल लिटरेचर, त्याच्यामुळे याच्यावरती तुम्ही जास्त फोकस नाही केला तरी चालेल. फक्त याच्यामधले याचे 5 जे नवीन दिले, कान्हेरी, एलिफंटा, अजंठा, एलोरा आणि लोणार, राईट. तर याच्यावरती आपल्याला 101% ह्या मुख्य परीक्षेला प्रश्न दिसतील. आणि हे ॲटलिस्ट ह्या 4-5 गोष्टी जरी आपण करून ठेवल्या तर आपलं सफिशियंटली आपण ज्याला जे आहे की डील करू शकतो, राईट. सो अशा पद्धतीने आपण हिस्ट्रीचा सिलेबस जो आहे तो बघितलेला आहे. हिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये सोर्सेस काय आहे? एक तर ग्रोवर सरांचं जे पुस्तक, ग्रोवर जे आहे आधुनिक भारतात इतिहास, ते एक आपल्याला एक्सलंट सोर्स आहे. समाजसुधारक जेव्हा येतील तेव्हा गाठाळ सरांचं किंवा कठारे सरांचं तुम्ही पुस्तक वापरा. किंवा 11वीचं जे जुनं पुस्तक आहे इतिहासाचं, 11वी बोर्डाचं पुस्तक, ते देखील समाजसुधारकांसाठी आपल्याला वापरता येईल. आणि त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला जायचं असेल तर प्लासिव टू पार्टिशन अतिशय छान असलेलं इंग्लिशमधलं पुस्तक, इंग्लिश सोर्सेस जर कोणी वापरणार असेल, आणि अजून इंग्लिश सोर्स जर वापरणार असाल कोणी तर स्पेक्ट्रमचं मॉडर्न इंडियासाठी, म्हणजे 1857 नंतरचं जो काही कंटेंट आहे तो स्पेक्ट्रमच्या पुस्तकात देखील हा अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. ग्रोवर घेतलं तर तुम्हाला साधारण ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील, आणि स्पेक्ट्रममध्ये देखील तोच आपल्याला रेंज जी आहे ती दिसेल. फक्त ग्रोवरचं जे आहे ते मराठीतही अवेलेबल आहे, मूळ पुस्तक इंग्रजीतलं आहे आणि स्पेक्ट्रमचं मराठीत नाही आहे. स्पेक्ट्रमचं जे पुस्तक आहे ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे. सो इंग्लिश जर वाचणार असाल तर स्पेक्ट्रम वाचलेलं तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील. मराठीमध्ये वाचणार असाल तर ग्रोवरचं जे आहे ते पुस्तक, प्लस गाठाळा आणि किंवा कठारे सरांचं जे पुस्तक आहे, प्लस 11वीचं वापरलं तर समाजसुधारकांसाठी वापरू शकता, ठीक आहे. सो इतिहासाच्या सिलेबसमध्ये जे काही चेंजेस झाले आपण ते डिस्कस केले, राईट. पुढच्या सेशनमध्ये आपण ज्योग्राफी आणि ॲग्रिकल्चरमध्ये काय जे काही चेंजेस होत आहेत ते आपण डिस्कस करूयात, ठीक आहे. आता हे सेशन मी थांबवतो. थँक्यू.